शेतकऱ्यांचा जवळचा मित्र हा बैल म्हणून सांभाळला जातो. आज आमचा एवढा मोठा सण, लोक आपल्या मोठमोठ्या गाड्या वॉशिंग सेंटरला आणतात, तर मग आम्ही आमच्या मित्राला का नाही करायचं? या दृष्टीने आज आम्ही वॉशिंग सेंटरला आमच्या बैलपोळ्यानिमित्त खास बैल धुवायला आणलीत. आजचा सण हा आम्ही खांदेमळणी करतो, त्याच्यानंतर बैलाला सजवतो. सजवल्यानंतर गावामध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढल्या जाते. मिरवणूक काढल्यानंतर गावात शेतामध्ये येऊन बैलाची आरती वगैरे करून त्याला गोडधोड केल्या जाते. आणि अशा प्रकारे मोठ्या उत्साहामध्ये आम्ही घोषणा देत देत सण साजरा करतो. आम्ही आज बैल जी आणले हा उद्देश आमचा आहे की बैलांना आपण शेतामध्ये तर हमेशा धुतो. मोठमोठे लोक जे आहेत ते त्यांच्या मोठमोठ्या गाड्या वगैरे वॉशिंग सेंटरला धुवायला आणतात, तर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एक विचार केला की आपण सुद्धा यावेळी आपल्या सरजा राजाला वॉशिंग सेंटरवर आणून सर्फनी, निर्मा, लक्स साबण, शॅम्पू वगैरे आणून धुवून जे आहे त्याची मेहनत करू. त्यांनी आपल्याला वर्षभर साथ दिलेली असते बळीराजानी. आणि तो आपला खरा जे आहे तो शेतकऱ्याचा कणा जे आहे ते बैल आहे. त्यांचा आज मोठा सण आहे. आम्ही त्याचा सण जे आहे ते मोठ्या उत्साहात साजरे करतो. संध्याकाळी जे आहे ते ढोलीबाजा लावतो, बँड लावतो, मारुती मंदिराला नेतो, आनंदवाडीतल्या देवाला नेतो, तर त्यांचे दर्शन घेतो. दर्शन घेतल्यानंतर घर शेतामध्ये आणतो. शेतामध्ये आणल्यानंतर त्याची पूजा विधिवंत पूजा करतो की बळीराजा आम्हाला सर्वांना सुखी ठेव, तू सुद्धा सुखी राहा. आणि शेवटचे जे आहे असती शेतकऱ्यांची आशा की बाबा पाऊस जे आहे ते काहीमध्ये चाहूल चाहूल चांग मला पाऊस आला घरला चला, असं जे शेतकरी वर्ग म्हणतोय त्याप्रमाणे पाऊसही पडतो आणि आम्हाला बैल जे आहेत ते वर्षभर चांगली मेहनत करून आम्हाला भरपूर उत्पन्न देतात शेतकऱ्यांना.